हाय एवरीवन, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। सो इरिगेशन इज द एप्लीकेशन ऑफ वॉटर टू द सॉइल फॉर द पर्पज ऑफ सप्लाइंग मॉइस्चर एसेंशियल फॉर क्रॉप ग्रोथ ड्यूरिंग द स्ट्रेस पीरियड। दिस इज द डेफिनेशन ऑफ द इरिगेशन। In simple language, irrigation is the artificial application of canal or well water to the growing crop is known as irrigation. So it is the process in which the farmer provide water from the different sources such as well, from canal to the crop is called as irrigation. तर इरिगेशन म्हणजे जेव्हा शेतकरी विहीर असेल, कॅनल असेल किंवा वेगवेगळे जे पाण्याचे स्रोत आहेत त्यामधून पाणी पिकांना देतो, ही जी ॲक्शन आहे, ही जी प्रोसेस आहे, त्याला आपण काय म्हणतो, इरिगेशन म्हणतो। इरिगेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन ॲग्रिकल्चर बिकॉज वी नो दॅट द वॉटर इज इम्पॉर्टंट फॅक्टर इन प्लांट ग्रोथ अँड रेग्युलेशन। वॉटर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन देअर ऑस्मो रेग्युलेशन अँड देअर मेटाबॉलिक प्रोसेसेस and hence in every stage they require water. If there is a deficiency in their water or if the water is deficient while in their development stage, then they affect on their yield. So irrigation is most important. Another question or another important factor is when to irrigate and when to stop. आता इरिगेशन म्हणजे काय हे आपल्याला माहीत झालं, पण महत्त्वाचा पार्ट काय आहे की इरिगेशन आपण कधी दिलं पाहिजे किंवा कधी इरिगेशन स्टॉप केले पाहिजे, ह्या दोन जे फॅक्टर आहेत किंवा हे ह्याची इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे। कारण जर वॉटर जास्त क्वांटिटीमध्ये दिलं गेलं तरी त्याचे दुष्परिणाम त्या प्लॅनच्या ग्रोथवर दिसून येतात, किंवा जरी पाणी कमी प्रमाणात दिलं गेलं तरी त्याचा दुष्परिणाम दिसून येतात। त्यामुळे प्रॉपर इरिगेशन कसं करणं हे शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे। सो द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द इरिगेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाइल वी गो फॉर ॲग्रिकल्चर। देन इन दिस स्लाइड देर इज अ डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन। व्हाय द इरिगेशन इज इसेन्शियल? The answer is that it increases the yield of the crop, it maintains the soil temperature, it maintains the water balance into the plant system, then it brings the biological equilibrium and enrichment of the soil, it provides the insurance against the drought, then other benefits such as aquaculture, water transport and hydroelectricity generation. So these are the advantages of the irrigation. जसं आत्ता आपण सांगितलं की वॉटरचा प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाचा रोल आहे, आणि त्यासाठी जरी पिकांची कोणतीही स्टेज असेल तरी त्या स्टेजच्या डेव्हलपमेंटमध्ये पाण्याचा महत्त्वाचा समावेश होतो, आणि त्यामुळं जेव्हा पीक वाढीस असतं तेव्हा त्याच्या प्रत्येक स्टेजला योग्य प्रमाणात पाणी देणं आवश्यक असतं। मग त्याचे फायदे जर पाहायला गेलं की ईल्डमध्ये वाढ, त्यांच्या ग्रोथ डेव्हलपमेंटमध्ये वाढ होते, त्याचबरोबर सॉईलमधलं जे वॉटर पोटेन्शियल असतं किंवा वॉटर टेबल असतो ते वॉटर टेबल पण बॅलन्स करण्याचं काम कोण करतं, इरिगेशन करतं। कारण जेव्हा जर सॉईलमध्ये पाणी कमी होतं तेव्हा तिथं स्ट्रेस, ज्याला आपण मॉइश्चर स्ट्रेस किंवा वॉटर स्ट्रेस असं म्हणतो, अशी रिस्क होऊ शकते, आणि त्यामुळे इरिगेशन देणं कसं असतं, गरजेचं असतं। देन ॲडवर्स इफेक्ट ऑर डिसॲडव्हान्टेज ऑफ द इरिगेशन। इफ द ॲक्सेस वॉटर इज प्रोव्हाइडेड बाय द फार्मर देन देर इज अ वॉटर लॉगिंग कंडिशन। Excess water increases the soil erosion and leaching of the plant nutrient, increases the cost of preparation of boundary burns. In irrigated soils, root growth is restricted. Soil become compact on drying and increases the cost of tillage. Irrigation water often become acidic or alkaline and contain injurious salts, weeds, seeds. So these are the disadvantage of the irrigation. जसे आपण ॲडव्हान्टेज पाहिलं तसं डिसॲडव्हान्टेज पण आहेत, पण ते डिसॲडव्हान्टेज कधी, जेव्हा क्वांटिटीपेक्षा जास्त, जेवढी आपल्याला क्वांटिटी पाहिजे त्या ऑप्टिमम क्वांटिटीपेक्षा जास्त पाणी जर दिलं तर त्याचं डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत। जसं की जर पाणी आपण जास्त दिलं तर तिथं वॉटर लॉगिंग कंडिशन होते। वॉटर लॉगिंग कंडिशनमध्ये काय तोटा होतो की जेव्हा एखादं पाणी फील्डमध्ये पाणी साचून राहतं तेव्हा त्या वनस्पतींची मुळांची वाढ काय होते, खुंटते, कारण तिथं सपोकेशन होतं, तिथं कोणत्या म्हणजे जी फ्रेश एअर असेल ती एअर तिथं मेंटेन होत नाही, त्यामुळं रूटची वाढ खुंटते आणि त्यामुळे ॲटोमॅटिकली झाडाची जी ग्रोथ आहे ती पूर्णपणे थांबते। त्यानंतर एलोसिस किंवा क्लोरोसिस,
बऱ्याच वेळा तुम्ही पाहता की जून जुलैमध्ये जर जास्त पाऊस झाला तर त्यावेळेचं शेतामधलं पीक असतं ते पूर्णपणे पिवळं पडतं. कारण त्यावेळेस काय होतं की बरेचसे न्यूट्रियंट आहेत ते न्यूट्रियंट त्या इरिगेशनच्या पाण्याबरोबर काय होतात, लॉस होतात. आणि जेव्हा न्यूट्रिशनच प्लांटला भेटणार नाहीत त्याचा ॲटोमॅटिकली त्याच्या ग्रोथवर किंवा त्याच्या ईल्डवर काय होतो, त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ह्याचं दुष्परिणाम काय काय आहेत, वॉटर लॉगिंग कंडिशन, सेकंड लॉसेस ऑफ मिनरल्स अँड न्यूट्रियंट, देन रूट ग्रोथ इज स्टंटेड, देन देर इज एलोसिस ऑर क्लोरोसिस आर फाउंड, देन इट ऑल्सो इफेक्ट ऑन द सॉइल बिकॉज फेन देर इज अ हेवी इरिगेशन, द सॉइल बिकम कॉम्पॅक्टेड, फेन इट बी फेन इट इज ड्राइंग अँड इट produces higher strength in that soil, and when we go for tillage it required maximum power or maximum time. So these are the disadvantage of heavy irrigation. Then irrigation system, these are the type of irrigations or these are methods of irrigation such as flooding, then border strip, check basin, ring and basin, ridge and furrow, these are the flooding methods, then which is consist in surface irrigation, then subsurface irrigation, sprinkler irrigation and drip irrigation. These are the major methods of irrigation system. आपल्याला माहिती आहे सरफेस मेथड. सरफेस मेथड म्हणजे काय, जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर आपण पाणी सोडतो किंवा पाणी देतो तेव्हा आपण त्याला सरफेस इरिगेशन असे म्हणतो. सब सरफेस इरिगेशनमध्ये काय की पाईपच्या सहाय्याने जमिनीच्या ती पाईप असते ते जमिनीमध्ये गाडली जाते आणि सब सरफेसला आपण ते काय करतो, वॉटर प्रोव्हाइड करतो, त्याला आपण सब सरफेस इरिगेशन म्हणतो. तर स्प्रिंकलर इरिगेशन ज्याच्यामध्ये एक ठराविक इन्स्ट्रुमेंटचा सेट असतो आणि त्या स्प्रिंकलच्या सहाय्याने ते जे पाणी आहे ते पाणी काय केलं जातं, त्या प्लांटवर काय केलं जातं, स्प्रेड केलं जातं. आणि ड्रिप ही तर आपण नोझल वापरतो आणि पाईप्स असतात, दे मेन पाईप्स, लॅटरल्स अँड देर इज अ नोझल अँड विथ द हेल्प ऑफ दॅट नोझल द वॉटर इज अप्लाइड ड्रॉप बाय ड्रॉप. ही जी मेथड आहे त्याला आपण ड्रिप इरिगेशन म्हणतो. तर सरफेसमध्ये काय केलं जातं की पाणी जसे जसे त्या पृष्ठभागावर सोडले जाते मग ते पाणीचं रेग्युलेट करण्यासाठी रिजेस अँड फरो म्हणजे सरीवरंबा मेथड असेल, त्यानंतर आपण फळांच्या झाडाला आपण आळी तयार करतो त्या आळ्याने पाणी देणं असेल, किंवा वाफे तयार करतो त्या वाफ्यामध्ये पाणी देणं असेल, किंवा सारे मोठे मोठे सारे तयार करतो तर त्यातच पाणी देणे, ही डिफरंट मेथड झाल्या कशाच्या, फ्लडिंगच्या. त्यालाच आपण बोर्डर स्ट्रीप म्हणजे सारा मेथड, चेक बेसिन म्हणजे जे आपण आळी तयार करतो झाडांना त्या मेथडला आपण चेक बेसिन म्हणतो, त्याला आपण चेक म्हणतो. तर त्यानंतर रिंग म्हणजे गोळाकार आळी तयार करतो आणि त्यामध्ये पाणी सोडलं जातं. रिजेस अँड फरो म्हणजे सरीवरंबा मेथड. सरफेस इरिगेशन, इन दिस सिस्टीम वॉटर इज डिरेक्टली अप्लाइड टू द सरफेस ऑफ द सॉइल. सरफेस इरिगेशनमध्ये आपण जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी सोडून देतो. वॉटर इज अप्लाइड थ्रू द चॅनल ऑर पाईप लोकेटेड ॲट द अप्पर रिचेस ऑफ द फील्ड अँड स्प्रेड बाय द ग्रेव्हिटी ऑफ द फ्लो. याच्यामध्ये सिम्पल टेक्निक काय आहे की वॉटर स्ट्रोसमधून किंवा समजा विहीर असेल तर विहिरीपासून आपण पाईपलाईनद्वारे ते पाणी त्या फील्डपर्यंत आणतो, त्यानंतर त्या मेन पाईपने ते पाणी तिथं जर सोडलं की जशी ग्रॅव्हिटी आहे किंवा जसं त्या फील्डची लेवलिंग आहे त्याप्रमाणे ते ॲटोमॅटिकली काय होतं, भिजत जातं, त्याला आपण सरफेस इरिगेशन असे म्हणतो. Then there is a method of surface irrigation. These are the subtypes of surface irrigation such as flooding, check basin, ring and ring method, border strip method and furrow method. These are the sub-classification of surface irrigation method. Flooding, in this method water is allowed from the channels to the flood. The entire field is uncontrolled way. This method is followed where water is more and expensive. It is followed in smooth and even lands. तर आता फ्लडिंग म्हणजे काय की बऱ्याचशा ठिकाणी जेथे कोणत्याही प्रकारचं रिजेस ज्याला आपण बांध म्हणतो किंवा सारे म्हणतो किंवा वापा असं कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर तयार केलं जात नाही, तिथं काय जातं डिरेक्टली ते सीड काय केलं जातात, ब्रॉडकास्ट केलं जातात आणि ते पाणी तसंच जमिनीमध्ये सोडून दिलं जातं आणि कोणत्याही प्रकारचं तिथं आपण त्या पाण्याच्या फ्लोला रेग्युलेट करत नाही. समजा रिजेस अँड फरो असेल तर आपल्याला माहिती आहे की एक सरी भरल्यानंतर आपण दुसऱ्या सरीवर पाणी लावतो म्हणजे तो वॉटर फ्लो काय करतो, आपण कंट्रोल करतो किंवा रेग्युलेट करतो. फ्लडिंगमध्ये अशा कोणत्याही प्रकारे आपण त्याला रेग्युलेट करत नाही, तिथं काय जशा तसं पाणी सोडून जातं आणि जसं त्या पाण्याचा जमिनीचा उतार आहे त्याप्रमाणे ते पाणी ते पाणी काय करतं, त्या जमिनीमध्ये पसरतं. ही जी मेथड आहे त्याला आपण फ्लडिंग मेथड असे म्हणतो. ही सगळ्यात सोपी, कारण ह्याच्यासाठी एक जरी लेबर असेल तरी तो पूर्ण करू शकतो.
किंवा इथं जो स्किलफुल नसेल तो लेबर तरी तिथं म्हणजे कोणत्याही स्किलफुल लेबरची तिथं गरज नसते, कारण कोणत्याही प्रकारचं रेग्युलेशन आपण त्या वॉटरचं तिथं करत नाही. पण हे कधी शक्य आहे की जेव्हा आपल्याकडे जास्त पाणी असेल तर, कारण ह्या फ्लडिंगमध्ये पाण्याची जी क्वांटिटी आहे ती सगळ्या मेथडपेक्षा जास्त लागते. मग ही मेथड आपण कुठे वापरतो की जिथं सगळ्यात जास्त पाणी आहे तिथं आपण ही मेथड वापरतो, कारण जी क्वांटिटी आहे रिक्वायर्ड क्वांटिटी फॉर दिस मेथड इज व्हेरी हाय. त्याचं ॲडव्हान्टेज काय आहेत की लेस कॉस्ट आहे, कारण तिथं जास्त लेबरची गरज नसते, शिवाय दे डज नॉट रिक्वायर अ स्किल, म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं स्किलची ह्याला काही नसते, गरज नसते. तर डिसॲडव्हान्टेज काय आहे की इट रिक्वायर्ड लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, अँड इफ द लेवलिंग इज इफ द फील्ड इज नॉट इन लेवल्ड देन सम पॅचेस remains dry, and due to this the leveling is most essential, and for that leveling there is a cost or there is a tillage requirement. डिसॲडव्हान्टेज काय आहे की जास्त पाणी लागतं, त्याचबरोबर जर जमीन लेवलमध्ये नसेल तर काही ठिकाणी तिथं पाणी पोहोचू शकत नाही, म्हणून तिथं लेवलिंगची गरज असते. नेक्स्ट चेक बेसिन मेथड, इट इज मोस्ट कॉमन मेथड ऑफ सर्फेस इरिगेशन. इन दिस मेथड द फील्ड इज डिवायडेड इन टू स्मॉल प्लॉट्स विच आर सराउंडेड बाय द बंड्स. चेक बेसिन म्हणजे काय की इथं आपण पाण्याचा फ्लो रेग्युलेट करतो, म्हणजे जे फील्ड आहे ते फील्ड आपण छोट्या छोट्या त्याचे छोटे छोटे भाग करतो किंवा छोटे छोटे प्लॉट तयार करतो, त्याला बांध वगैरे घालतो, आणि त्यानंतर ते छोटे छोटे तुकडे काय करतो आपण पाण्याने भिजवतो. म्हणजे इथं काय होतं की पूर्णच्या पूर्ण फील्डमध्ये पाणी देण्याच्याऐवजी आपण स्मॉल प्लॉट तयार करतो आणि त्या प्लॉटमध्ये पाणी सोडतो, म्हणजे पूर्णच्या पूर्ण जमीन काय होते, भिजते किंवा कव्हर होते. In this method you can see that how the field is divided into small plots and how the water is regulated. तर ह्या स्लाईडमध्ये दिसते अशा प्रकारचे आपण छोटे छोटे प्लॉट्स तयार करतो आणि त्या प्लॉट्सला व्यवस्थित पाणी देतो, जिथं आपण आप त्या पाण्याचा फ्लो आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो किंवा रेग्युलेट करू शकतो. द ॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड इज वॉटर कॅन बी अप्लाइड युनिफॉर्मली. इरिगेशन वॉटर कॅन बी अप्लाइड युनिफॉर्मली विद अ स्मॉल स्ट्रीम. जरी आपल्याला इरिगेशन म्हणजे वॉटर कमी असेल किंवा वॉटरची जी अवेलेबिलिटी ती कमी आहे अशा ठिकाणी आपण तिथं यूज करू शकतो, त्याचप्रमाणे आपण युनिफॉर्मली वॉटर तिथं काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो आणि पूर्णच्या पूर्ण फील्ड आपण भिजवू शकतो. डिसॲडव्हान्टेज काय आहे की बंड जर आपल्याला छोटे छोटे प्लॉट करायचे आहेत, बंड तयार करायचे आहेत, तर त्यासाठी आपल्याला स्किलफुल लेबरची गरज आहे. त्याचबरोबर इथं आपण त्या वॉटरचा फ्लो काय करतो, कंट्रोल करतो किंवा रेग्युलेट करतो, तर त्यासाठी पण लेबरची गरज असते. रिंग अँड बेसिन मेथड, देर आर सर्क्युलर बेड्स विथ हिपिंग ऑफ सॉईल अराउंड द स्टेम. इट हेल्प टू अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर टू द स्टेम अँड बेसिन. दीज आर द ऑल्सो सर्क्युलर बेड्स विदाउट हिपिंग ऑफ सॉईल अराउंड द स्टेम. तर रिंग अँड बेसिन मेथड काय आहे की जनरली जे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स असतात किंवा जे फ्रूट क्रॉप्स असतात तिथं काय करतात शेतकरी की त्या जे फळाचं झाड आहे त्याच्या स्टेमच्या सराउंडेड एक गोल आकार सर तयार करतात आणि त्या सरमध्ये काय केलं जातं, पाणी सोडलं जातं, किंवा ज्याला आपण अळी म्हणतो, तर अळे तयार केलं जातं आणि त्या अळ्यामध्ये काय केलं जातं, पाणी सोडलं जातं. इन दिस इमेज यू कॅन सी दॅट हाऊ द रिंग मेथड ऑर हाऊ द इरिगेशन इज गिवन बाय द रिंग ऑर बेसिन मेथड. या ठिकाणी तुम्हाला दिसतं की ते पूर्ण अळं तयार केलं जातं आणि त्या अळ्यामध्ये पाणी सोडलं जातं. तर ही मेथड आहे ती रिंग मेथड. ह्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत की इच ट्री इज सेपरेटली इरिगेटेड, दिस मेथड सेव वॉटर. इथं आपण जर पूर्ण फील्डमध्ये जर पाणी सोडलं तर तिथं वॉटरचं वेस्टेज होतं, त्यामुळे जिथं झाड आहे किंवा जिथं पाण्याची गरज आहे तिथेच आपण ते पाणी काय करू शकतो, वापरू शकतो, त्यामुळे तिथं पाण्याची बचत होते. तर डिसॲडव्हान्टेज काय यायचा की ह्याच्यासाठी जी लेबरची क्वांटिटी लागणार आहे ती जास्त लागणार आहे, कारण आपण इंडिव्हिज्युअल ट्रीला ते तयार करतो आहे. मग समजा जर एरिया मोठा असेल तर त्यामध्ये जास्त लेबरची काय येते तिथं गरज आहे आणि त्यामुळे त्याचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काय होतो वाढू शकतं. देन बॉर्डर स्ट्रीप मेथड, ज्याला मराठीमध्ये आपण सारा मेथड असे म्हणतो. इन दिस मेथड द फील्ड इज डिवायडेड इन टू लॉंग नॅरो स्ट्रीप्स विथ स्मॉल बंड. तर सारा मेथड आपल्याला माहिती आहे, म्हणजे जसं आपण गव्हाचे सारे तयार करतो तसं एक कन्व्हिनियंट लेंथला आपण काय करायचं, ते सारे तयार करायचे आणि त्यातून आपण काय करायचं, तो वॉटर प्रोव्हाइड करायचं. इथंसुद्धा आपण काय करतो, तर जो वॉटरचा फ्लो आहे तो फ्लो काय केला जातो, रेग्युलेट केला जातो, कंट्रोल केला जातो, याच्यामध्ये पाण्याची बचत होते, कारण इथे पाण्याचं वेस्टेज होत नाही जास्त ॲज कम्पेअर टू फ्लडिंग मेथड. इन दिस इमेज यू कॅन सी दॅट हाऊ द स्ट्रीप मेथड इज फॉलो. इन दिस मेथड द फील्ड इज डिवायडेड इन टू स्मॉल नेरो स्ट्रीप्स विच इज कॉल्ड ॲज
border strip method, and water is given, and the flow of water is regulated by the labors. ह्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत की इट रिक्वायर लेस लेबर ॲज कम्पेअर टू चेक बेसिन मेथड. म्हणजे चेक बेसिन मेथडमध्ये काय केलं जातं, इथं आपण सारे असे मोठे करतो, म्हणजे जिथं साऱ्यांची क्वांटिटी पण कशी असते, कमी असते. म्हणजे समजा एक एकर फील्ड आहे, तर त्यात आपण छोटे छोटे जर प्लॉट केले, चेक बेसिन मेथडमध्ये आपल्याला छोटे छोटे प्लॉट करतो, त्यामुळे त्यांची संख्या वाढत जाते. पण स्ट्रीप मेथडमध्ये काय करतो, आपण त्या स्लोपनुसार एकच छोटे छोटे पट्टे तयार करतो, ज्याच्यामध्ये जास्त प्लॉटची किंवा जास्त त्याचं कंपार्टमेंट किंवा जास्त आपण त्याचं हे करत नाही, त्या बंडने त्याला काय करत नाही, रेग्युलेट करत नाही. त्यामुळे इथे लेबरची संख्या कशी असते, कमी असते. लार्ज इरिगेशन स्ट्रीम्स कॅन बी इफेक्टिवली युज्ड. समजा पाण्याची जी स्ट्रीम आहे ती चेक बेसिन मेथडमध्ये काय करतो, तिथं आपल्या थोडं ज्याचा फ्लो बारीक आहे असंच पाणी आपण तिथं यूज करू शकतो. कारण जर मोठं पाणी घेतलं तर ते चेक बेसिन तुटू शकतात आणि पाणी दुसरीकडे वाहून जाऊ शकतं. पण या मेथडमध्ये कसं असतं की जरी पाण्याचा फ्लो मोठा असेल, समजा आपलं बोरच्या पाण्याची क्वांटिटी कमी असते, मग असं पाणी आपण चेक बेसिनमध्ये वापरू शकतो. पण समजा कॅनलमधून आपण पाणी घेतलेलं आहे, तर त्याचा पाण्याचा जो फ्लो असतो किंवा जो स्ट्रीम असतो तो मोठा असतो, मग त्यासाठी आपल्याला स्ट्रीप मेथड गरजेची असते. देन लास्ट मेथड इज फरो मेथड, ज्याला आपण सरीवरंबे मेथड असं म्हणतो. तर याच्यामध्ये काय केलं जातं, सऱ्या तयार केल्या जातात अवजाराने, आणि त्या सऱ्यांमध्ये काय केलं जातं, पाणी सोडलं जातं. In this image you can see that how the furrows or how the ridges are formed, and in that furrows the water is given. Here the flow of water is regulated. The upper part is called as ridges and lower part is called as furrow. Advantage: water can be applied uniformly, intercultivation is possible, water evaporation is less. And disadvantage is the cost of preparation of furrow is more and deep percolation of water in light soil. तर ॲडव्हान्टेज काय आहेत की वॉटर आपण एकसारखं प्रत्येक फील्डमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, त्याचबरोबर इथे पाण्याचं जास्त वेस्टेज होत नाही, त्याचबरोबर आपल्याला इंटरकल्टिवेशनसुद्धा करता येतं. आणि डिसॲडव्हान्टेज म्हणायचं झालं तर आपल्याला रिजेस अँड फरो करण्यासाठी जास्त लेबरची आणि स्किलफुल लेबरची गरज असते, त्यामुळे तिथं कॉस्ट जास्त येतो. आणि दुसरी गोष्ट, समजा जे लाईट जमिनी आहे त्यामध्ये सरीमध्ये आपण पाणी साठवून ठेवतो, तेव्हा त्या पाण्याचं जास्त पर्क्युलेशन होऊन ते लागणारं पाणी पण कसं जास्त लागू शकतं. सो दीज आर द डिसॲडव्हान्टेज. देन सबसर्फेस इरिगेशन, तर सबसर्फेस इरिगेशनमध्ये आपण सर्फेस इरिगेशनमध्ये काय पाहिलं की पाणी हे जमिनीच्या पृष्ठभागावर दिलं जातं, त्याला आपण सर्फेस इरिगेशन असं म्हणतो. सबसर्फेस इरिगेशन म्हणजे काय केलं जातं की जमिनी पाईपच्या साह्याने जमिनीमध्ये तो पाईप गाडला जातो आणि नंतर इरिगेशन दिलं जातं. म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली आपण इरिगेशन देतो, त्यामुळे त्याला आपण सबसर्फेस इरिगेशन असे म्हणतो. इन दिस इरिगेशन वॉटर इज गिव्हन टू द प्लांट बिलो द सॉइल सर्फेस. हा डिफरन्स आहे की सर्फेस इरिगेशनचा आणि सबसर्फेसचा. सर्फेस म्हणजे अबाव द सर्फेस ऑफ द ग्राउंड, अँड सबसर्फेस अंडर द सर्फेस ऑफ द ग्राउंड द वॉटर इज गिवन. इन दिस इमेज यू कॅन सी दॅट हाऊ द पाईप इज प्लेस्ड अंडर द सर्फेस ऑफ द सॉइल, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट पाईप द इरिगेशन इज गिवन. याच्यामध्ये काय केलं आहे की सोईंग पूर्वीच जमिनीमध्ये पाईप गाडल्या जातात, ज्याला पाण्या डिस्प्लेस करण्यासाठी सोय असते, आणि त्यानंतर त्याचं काय केलं जातं, सोईंग केलं जातं. मग त्यावेळेस काय होतं की त्या पाईपद्वारे ते इरिगेशन आपण जमिनीला प्रोव्हाइड करू शकतो. आता ह्याचा फायदा काय आहे की समजा सर्फेस इरिगेशनमध्ये काय असतं, जो वॉटरचा फ्लो असतो तो जमिनीच्या वर असतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याचं बाष्पीभवन होऊन ते पाणी काय केलं जातं किंवा ते मॉइश्चरचा लॉस होतो. परंतु सबसर्फेस इरिगेशनमध्ये हे पाणी हे सर्फेसच्या खाली असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा बाष्पीभवनामुळे लॉस होत नाही, किंवा इथं जो न्यूट्रियनचा जो लॉस होणार आहे सर्फेसमध्ये, जर वॉटर जास्त असेल तर ते काय होतं, निघून जातं, किंवा तिथं पाणी मातीची धूप होऊ शकते. पण अशा प्रकारचं इरिगेशन सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारचा मातीचा धूप होत नाही, कोणताही न्यूट्रियंट त्यामध्ये लॉस होत नाही, त्याचबरोबर पाण्याचा बाष्पीभवनामुळे कोणताही लॉस होत नाही. पण ह्याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे की सबसर्फेस इरिगेशनमधला जो कॉस्ट आहे, कारण इथं आपण पाईप वापरतो आहे, ते पाईप सुरुवातीला जमिनीमध्ये गाडल्या जातात, तर ह्या प्रकारच्या सिस्टीममुळे याचा जो कॉस्ट आहे तो कॉस्ट सर्वात जास्त आहे. तर हे त्याचं डिसॲडव्हान्टेज झालं.
So it causes deep percolation, it cannot be suitable in high water table, maintenance of pipe is difficult and it is expensive method. So these are the disadvantages of this subsurface irrigation. So up to this we see the two types of irrigation, surface irrigation and subsurface irrigation. In surface irrigation we see the different types such as flooding, then ring method, then check basin, then ridges and furrow method. So these are the different methods of surface irrigation. As well as we see the subsurface irrigation, their advantage and disadvantage. So the remaining methods of irrigation we will discuss in our next lecture. Now I am stop here. Thank you.